घर सजवायचे आहे तर आता सांगली साताऱ्याला जायची गरज नाही, कारण कडेगावातील जगदंब टाइल्स मुळे घर बनणार तुमचं अधिकच स्टाइलिश। जगदंब टाइल्स अँड ट्रेडर्स देत आहे तब्बल 5 वर्षांपासून सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियलची अविरत सेवा। यामध्ये मार्बोनेट, ग्रेनाइट, कडप्पा, कोटा, फ्लोरिंग टाइल्स, सिरॅमिक वॉल, सॅनिटरी वेअर्स, वीट, वाळू, खडी, सिमेंट, सीपी फिटिंग इत्यादी उच्च प्रतीचे साहित्य मिळणार एकाच छताखाली। तुमचा हॉल, बेडरूम, किचन अधिकच खुलवा आपल्या आवडत्या टाइल्सने। घराला आकर्षक व सुंदर करण्यासाठी उत्कृष्ट अशा डिझायनर टाइल्स मिळणार फक्त जगदंबा टाइल्स मध्येच। आमचा पत्ता, सीमेवरती देशहितासाठी झटणाऱ्या माजी सैनिकांनाच न्यायासाठी झगडावे लागत असून यासाठी त्यांची मोठी परवड होत आहे। त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विट्याचे तहसीलदार धावले असून शेकडो जवानांच्या व्यथा त्यांनी समजावून घेतलेत। विटा येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात आला। सेवेत असताना मिलिटरीमध्ये सैनिकांचा कसा दरबार भरतो व त्यामध्ये सैनिकांचे प्रश्न जागेवरच कसे निकाली काढले जातात तसाच दरबार तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी भरविला होता। शासन निर्णयानुसार हा मेळावा घेण्याचा नियम आहे, त्याप्रमाणे विटा येथेही हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी तहसीलदारांसह गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, रजिस्टर कार्यालय तसेच विविध विभागातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी माजी सैनिकांच्या अडचणी व प्रश्न प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांनी ऐकून घेतले, त्याचे निराकरणही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत जागेवरच करण्याचे प्रयत्न केलेत। हा मेळावा यशस्वीपणे राबवल्याबद्दल माजी सैनिकांनी त्यांचे आभार मानलेत। मिलिटरीमध्ये कसं असतं की दरबार म्हणून असतो, त्या दरबारामध्ये सैनिकाचे प्रश्न ज्या त्या ठिकाणी सोडवले जातात त्याचप्रमाणे इथेसुद्धा त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन त्याचा निर्णयसुद्धा जागेवरच देण्यात आला आणि त्यासाठी सर्व आपल्या तालुक्यातील जे मुख्य मुख्य अधिकारी आहेत, मग ते मोजणी अधिकारी असोत, पोलीस अधिकारी असोत, BDO असोत किंवा सगळे प्रशासकीय आधारी सर्व प्रशासकीय अधिकारी या मिटिंगसाठी हजर होते आणि त्याप्रमाणे त्या दिलेल्या अर्जावर योग्य प्रकारे निर्णय घेण्यात आले आणि आमचे फार यशस्वी झाला। आमच्या खानापूर तालुक्यातील माजी सैनिकांचे कमीत कमी 16 अर्ज आलेले होते, त्या 16 अर्जापैकी साहेबांनी जवळजवळ मला वाटते 99% निकाल अगदी व्यवस्थित लावला आणि आमचे संपूर्ण सैनिक इतके समाधानी आहेत की यापुढे अशीच दुबारा आणखीन मिटिंग व्हावी। परंतु साहेबांनी सांगितले की प्रत्येक महिन्याच्या 3 गुरुवारी ही मीटिंग होईल। माझ्या घरी आणि शेजारी मला शेजाऱ्यापासून जो त्रास होत होता त्यासाठी मी माननीय तहसीलदार साहेब यांच्या तर्फे अर्ज दाखल केलेला होता आणि त्याच्यावरती मी जे अधिकारी काम करणार आहेत जसं सेवो साहेब, पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्यांना बोलून त्यांच्या समक्ष अर्जावर विचार करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे। विटा आज या ठिकाणी सैनिक संमेलन संपन्न झालं आणि ह्या ठिकाणी बरेच काय आमचे प्रश्न होते ते तहसीलदार साहेबांनी सर्वांचं सोडवलेले आहेत। ज्याच्या मनामध्ये जशा जसं जसं कोणाच्या अडचणी आहेत, कुठे जमिनीसाठी आहेत, कशाचं नाव जमीन करायचं असेल, तर ते तहसीलदार साहेबांनी आमच्या सर्वांचं प्रश्न उत्तर दिल्याच्या चांगल्या अडचणी त्यांनी सर्व दूर केलेले आहेत। जेवढे अर्ज आले ते अर्ज पूर्ण निकालात तहसीलदार साहेबांनी काढलेले आहेत, त्याबद्दल तहसीलदार साहेबांचा मी अभिनंदन करतो। यापुढे असेच प्रत्येक महिन्याला सैनिक दरबार तहसीलदार कार्यालय साहेबांच्या अंडरमध्ये व्हावा ही अपेक्षा। आज जी मीटिंग झाली ती मीटिंग स्पेशल मीटिंग म्हणून सर्व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी व अनेक प्रकारचे जे समस्या घेऊन आलेले त्यासाठी तहसीलदार साहेबांनी प्रत्येक डिपार्टमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह अधिकारी बोलवून सर्वांशी चर्चा करून सर्वांना माजी सैनिकांच्या संदर्भातील समस्याबद्दल व त्यांना फीडबॅक देण्याबद्दल चांगले निर्णय दिल्याबद्दल मी साहेबांचे आभारी आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।